गुरु चुकतंय ते प्रेम प्रताप पटियाला वाला असा. अरे मला माहिती आहे पण मी मुद्दामून चुकलो का? कारण मी चुकलो तरच तुला डायलॉग मिळतील. आणि तू जर स्टेजवर डायलॉग बोललास तरच तुला पेमेंट आहे. गुरु गुरु गाणे घेऊयात नाही का? नाही का? नाही एक मिनिट. हे काय करताय तुम्ही? हे मी स्टोला पंप मारतोय, हवा भरतोय. आणि हा कोण आहे मग? हा हा स्टोची टीम आहे. तुम्हाला तुमच्या हातात ते हे होतं ना पेटी? अबे मग तुम्हाला दिसते ना ती? आम्ही संगीतकार आहोत, संगीतकार, खूप मोठे संगीतकार. शंकर जय किचन. किचन? मी शंकर जय. हा किचन. किचन म्हणजे? हा किचन एवढाच आहे ना म्हणजे. तुम्ही संगीतकार म्हणालात, फिल्मला वगैरे संगीत दिलंय का तुम्ही? नाही अजून नाही दिलं आम्ही. मग संगीतकार कसे? अबे तसं तर त्याने पण अजूनपर्यंत संगीत दिलं नाही सिनेमाला. तुम्ही त्याला बोला ना. पूर्ण एपिसोड पहा C5 वर. अरे तू अजून माझं टॅलेंट ओळखलेलं नाही आहे. मी गायला लागलो ना की मोठ्या मोठ्या गायकांच्या सुट्ट्या होतील, सुट्ट्या, मग त्यांच्या सुट्ट्यांच्या दिवशी आपण गाणं गाऊया. चल अभी या सुरू करते. चल. मन मंदिरा काय झालं माझी? तुमची राहण्याची तर सोय झाली आहे पण जेवणाच्या सोयीचं काय? कुठं काय, दोन आठवड्यापासून खाल्लं नाही काही. दोन आठवडे? अरे तुझ्याकडे बघून असं वाटतंय की तू जन्मापासून उपाशी आहेस. तुला एक कळत नाही, या शो मध्ये मी पंच काढायला आहे की स्वतःची इज्जत. तुझे गुरु जेवले का रे? नाही नाही नाही, रियाज झाल्याशिवाय ते जेवत नाही. आधी रियाज. हा बरोबर, आधी रियाज मग जेवायचं. जेवल्यानंतर रियाज केला ना त्या डचमळत पोटात लोक असं जड होत सत. तो रियाजा बद्दल बोलतोय, पियाजा बद्दल नाही. ते तुमचे गुरु साधारण किती वेळ रियाज करतात? ते जेवण मिळण्यावर आहे, लवकर मिळालं तर लवकर आटोपतो, नाहीतर रात्रभर चालतो. अबे छोटू काय गप्पा मारत बसलाय? अरे गप्पा मारून काय आपण संगीतकार होणार आहोत काय? वरती रियाज करायचा आपल्याला. असं काही नाहीये, फक्त रियाजाने पण माणूस संगीतकार होत नसतो. मी काही गाणी आणली आहेत, जर त्याला तुम्ही संगीतबद्ध केलं तर मी मानीन की तुम्ही संगीतकार आहात. अबे तू काय मला चॅलेंज देते काय? हो तसं म्हणा. मी कुठल्या पण गाण्याला चाल लावू शकतो. खरंच? म्हणजे काय बघायचं आहे? हो या मग. एक मिनिटात आलो. हे घ्या छोटू, बघा. नको. कम ऑन कडक. ऐका ना, ते अर्ध राहिलं तिकडे. असू दे, सेम तर ह्याच्यातच आहे. वा सांगा कुठलं गाणं? हा तर मी गाणं आणलं लिहून, ते तुम्हाला संगीतबद्ध करायचंय म्हणजे त्याला चाल लावायची आहे. अरे कान आहे, कान आहे. हा नीट ऐका. हा अक्षय सर. इश्क बिना क्या जीना यारो, दर दर इश्क बिना क्या मरना, दर दर पदरावर गुड से मीठा इश्क, इमली से खट्टा इश्क. क्या वाह वाह. हा कोणी लिहिलंय? हा कोणी लिहिलंय? त्याची काळजी तुम्ही नका करू, तुम्ही चाल लावा. अरे इश्क बिना क्या जीना यारो. वा वा. नाही मी मराठीतच आहे आणि मी कायम मराठीतच राहणार. येस. आणि येस, मी या चित्रपटाबद्दल एवढंच सांगेन की गंभीर विषय, खूप संवेदनशील विषय आहे पण तो तितकाच सहज, साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडलेला आहे आणि त्यात खूप विनोदही आहेत आणि तितकाच विनोद करता करता तुम्हाला एक पटकन सांगून जातो की नाही या विषयावर विचार करा, असा तो सिनेमा आहे.
त्यात मी माझं कॅरेक्टर आहे, माझ्या पात्राचं नाव आहे हरिप्रिया, हरिप्रिया जगदाळे. जगदाळे गावात वाढलेली साधी अगदी सोजवळ जी मी नाही आहे, तर साधी सोजवळ मुलगी, पण वेळ प्रसंगी तितक्याच खंबीरपणे नवऱ्याच्या पाठीशी उभी राहणारी मुलगी आहे. तू हे डाएट करतेस का तुझ्यासमोर तो बॉडी बिल्डर वाटावा म्हणून तेवढी बारीक हाईट मी छोटा हिरो असेल ना तर मासे छोटे ठेवतात कसं आहे का काही. अध्यक्ष महोदय, मी स्वतः आज हिला इथून एलिमिनेट करतोय, लक्षात ठेवा. अध्यक्ष महोदय, मी स्वतः आज हिला इथून एलिमिनेट करतोय, लक्षात ठेवा. बसा खाली, तुम्हाला कोणी दिले हो सगळे अधिकार, बसा. अगं माझ्या पोटात अशी आकडी आली होती, हार्ट अटॅक यायची वेळ आली तुमच्यावर. काय हार्ट अटॅक आला नव्हता तुम्हाला, साधे बेशुद्ध पडला होतात आणि माझ्या उपायामुळे ना वाचला. काय केलं तुमचं? काही नाही, तुम्हाला असं झोपवलं होतं आणि तुमच्या नाकावर आहे ना असं पाय दिलता. काय लाज बीज काय वाटते का नाही? अगं मी गेलो असतो वर. अहो कशाला, वाचलो होतं मी असं माणसाला झोपवायचं, त्याच्या नाकावर पाय द्यायचं म्हणजे तू शुद्धीत. तू बेशुद्धीत नाही यायचा, तू वर असं जाईल डायरेक्ट एकदम. हे बघ, मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा ना चहा फॉरवर्ड कर झाला, मला सकाळपासून चहा नाही मिळाला. देते बघा भेटला काय. तू काय चहाचा कप पाठवला मला? कलर नाही आवडला, दुसरा पाठव. आता इडी बिडी झाली काय तू? ग बस तुम्ही बोलत राहत. येड मला नाही, येड जगाला लागणार आहे आता. काय झालं? 2000 नोट बंद होणार आहे भाई, काय करायचं आता? 2000 नोट बंद झाली तर कुठं जायचं आपण? हो काय करायचं, कसं होणार आपलं? गप्पस गप्पस, आपल्या दोघांचे मिळून घरातले पैसे मोजले ना 60 रुपयाच्या वर होणार नाही. तुला काय करायचं 2000 रुपयाचं का? अहो आपल्याला नाही, पण राष्ट्राचं काय होणार? राष्ट्राचं बघ, राष्ट्राचं काय होणार बोल. समाजाची काळजी नाही, समाज हिताची किती काम होतात याच्यावर माहितीये का तुम्हाला? समाज हिताची काम असं मेसेज फॉरवर्ड करून होत नसतात, त्याला समाजात जाऊन काम करावं लागतं. माहिती माहिती. पोरगी आहे ती हरवली, ती जर सापडली तर तिला तिच्या घरच्या पत्त्यावर सोडायचे. म्हणजे आई बापासना काहीच कळत नाही, आता पोरगी हरवली केवढ्याला पडायचं ते. बस अगं 10 वर्षापासून फिरतो हा मेसेज. तुम्हाला काही कळत नाही त्याच्यातलं, आणि रिप्लाय ना द्यावाच लागतो. काल रात्री मला ठसका लागला होता, पाणी पाणी म्हणून बोंबलत होतो, तर झोपीचं सोंगून अशी कुशीवर बदबदली होतो. तुझा रिप्लाय पुढली कशी काय? आपल्या शेजारचे पाडन बाई आहेत ना, या इस्पितळात भरती. थांबा, त्यांना पुष्पगुच्छ पाठवतो. त्यांना जाऊन भेटली मग, पुष्पगुच्छ काय पाठवती तुमका? बस तुम्हाला काही कळत नाही, माझा एक दुसरा पाय कुठे गेला? आयो पाय कुठे गेला माझा? नका उळू तिकडे माग बघा. आयो इकडे पण एकच पाय आहे, एकच पाय आहे की कोण पुढे ज्येष्ठ अभिनेते अमोल सरनाईक यांच हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन. ए गपे थांब जरा, तुला काय कळत का नाही? का लाज मी झाला का नाही? काय एवढी फॉरवर्ड करायची गाय असते का तुला? तुम्ही असले मेसेज फॉरवर्ड करताना म्हणून आपोआप सरतात, बातमी खरी आहे का खोटी हे तर बघायला नको. हा नाही, आपण सोशल मीडियावर असायला पाहिजे, पण किती कसं त्याचा वापर करायचा हे आपल्याला कळायला पाहिजे ना. आजकालची पोरं बघ, मन लावून मेसेज वाचतात, हेच मन लावून तरी जर पुस्तकं वाचली ना तर ही ही असं होणार नाही काय? नाहीतर ना एक दिवशी सगळं उद्ध्वस्त होऊन बसल, कळतंय का? नाही कळलं मला, आजपासून हे वापरणार नाही मी. नाही जस्ट लाईक माय मेलिस्टिप. बाय.
पूर्ण एपिसोड पहा सी5 वर।